जिंतूर, कोणतीही लालसा मनात न ठेवता येथील पदाधिकारी करतात निस्वार्थीपणे काम. एकीकडे पाणी अडवा पाणी जिरवा ही संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जोरदार काम करत आहे आणि दुसरीकडे अडवलेले पाणी हे स्वच्छ न ठेवता त्याचा प्रदूषण करण्यासाठी आपल्यातीलच काही मंडळी ही कारणीभूत आहेत. अशीच गेली 5 वर्ष झाली जिंतूर शहरातील वन्यजीव संवर्धन संस्था शाखा जिंतूर येथील पदाधिकारी हे कोणत्याही फळाची अपेक्षा मनात न ठेवता मनोभावे आपल्या तालुक्यातील परिसर हा स्वच्छ ठेवण्यासाठी धडपडत आहेत. गणपती उत्सव असो किंवा नवरात्र उत्सव याची सर्व भाविक भक्त मनोभावे पूजा अर्चा करतात आणि अगदी जड अंतकरणाने त्यांचं विसर्जन हे एखाद्या सार्वजनिक ठिकाणी करतात. परंतु विसर्जन करतेवेळेस ते विसरून जातात की आपण जे काही 11 दिवस असो किंवा 9 दिवस पूजा करण्यासाठी जे सामान वापरतो त्यामध्ये विघटन न होण्यासारख्या वस्तूचा देखील समावेश असतो आणि आपण त्या वस्तू या बाजूला न काढता पाण्यात बापासोबत तशाच विसर्जित करतो, परंतु त्यामुळे होणारे दुष्परिणाम आपण लक्षात घेत नाहीत. या सर्व गोष्टीचा विचार करून जिंतूर येथील काही निसर्गप्रेमी यांनी हा अनोखा उपक्रम राबवण्यास सुरुवात केली आहे, परंतु येथील स्थानिकांनी त्यांची दखल घेतली नाही. यांना आतापर्यंत त्यांना त्यांच्या कामाची दखलसुद्धा कोणी घेण्यास सरसावले नाही. आम्हाला ही बाब कळताच आमचे प्रतिनिधी रामदास साडे यांनी या त्या ठिकाणी जाऊन त्यांच्याशी संवाद साधून घेतलेला हा खास वृत्तांत पाहूयात. वन्यजीव संवर्धन संस्था जिंतूर यांच्या मार्फत अध्यक्षस्थान असून या कार्यक्रमामध्ये किंवा निर्मल्य संकलनामध्ये आम्ही आजपर्यंत 5 वर्ष व्हायली, 5 वर्षापर्यंत ही पूर्ण कार्यक्रम राबवत आहोत. गणपतीचे 11 दिवस किंवा नवरात्राचे 9 दिवस या कार्यक्रमामध्ये जे काही निर्मल्य किंवा इतर काही वस्तू किंवा पूजेचे साहित्य असं काहीतरी जमा होत असेल हे सर्व साहित्य आम्ही एका जागी एका ठिकाणी किंवा विसर्जनाच्या ठिकाणी सर्व गोळा करत असून हे गोळा केल्यानंतर या साहित्याचा विल्हेवाट कशी लावायची किंवा काय करायचं यासाठी असा हा उपक्रम राबवत आहोत. या उपक्रमामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक वगैरे किंवा प्लास्टिकचे हार किंवा इतर वस्तू काही प्लास्टिकच्या आल्या असतील तर त्या डिवायडेशन करून किंवा वेगळ्या करून त्यांचे व बाकीचे हार वगैरे त्यांची या हारामध्ये गांडूळ खताची प्रक्रिया किंवा इतर काही अशा प्रकारे काही जर असेल तर ते राबवतो आणि यांचा खत निर्मिती करून जो गरजू शेतकरी असेल किंवा एखाद्या जवळपासच्या खेड्याचा शेतकरी आम्हाला समर्थन करीत असेल तर अशा शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नेऊन याची सर्व विल्हेवाट लावतो. तर अशा प्रकारे हा कार्यक्रम आम्ही लगातार 5 वर्ष आजपर्यंत तयार राबवत आहोत. या कार्यक्रमामध्ये यावर्षी नगरपालिकेने आम्हाला समर्थन दिले असून या समर्थनात या नगरपालिकेने आम्हाला ट्रॅक्टरची सुविधा उपलब्ध केली आहे आणि बाकीचे जे साहित्य आहे ते आम्ही स्वखर्चाने किंवा वैयक्तिक खर्चाने बाकीचं नियोजन राबवतो. एक दुसरे संस्थेचे दुसरे कार्यक्रम वन्यजीव संवर्धन संस्था या नावामध्ये सर्व काही उपलब्ध आहे किंवा असं मी संबोधतो. वन्यजीव संवर्धन म्हणजे निवळ साप किंवा बाकीचं काही आलं नसून बाकीचे सर्व प्राणी पक्षी
बाकीचे वन प्राणी किंवा इतर काही असं सर्व यांचं संवर्धन करतो, किंवा कुठं काही जखमी प्राणी वगैरे आढळलं काही झालं असं तर तालुक्यामध्ये आमचा भरपूर कॉन्टॅक्ट केलेला आहे किंवा संपर्क केलेला आहे. बऱ्याच जागेवरून आम्हाला कॉन्टॅक्ट येतात, फोन वगैरे कॉल वगैरे येतात. काही ठिकाणी आम्ही स्वतःहून जाऊन जे रेस्क्यू प्राणी आहेत किंवा जे घायल प्राणी झालेले आहेत त्या प्राण्याला जे काय ट्रीटमेंट लागेल किंवा काही झालेलं असेल याची पूर्ण आम्ही दखल घेतो. संवर्धन संस्थेमार्फत जे आम्ही जे उपक्रम लावतो त्यामध्ये गणपतीचे हार जे काही निर्माल्य आहेत, हार वगैरे, वस्त्र वगैरे आणि कपडे वगैरे जे निर्माल्य आहेत आम्ही ते जमा करतो, जेणेकरून की पाण्याचं पाणी दूषित होऊ नये आणि पशुसंवर्धन आणि प्राणी यांना दूषित काही बाधा होऊ नये ह्याच्यासाठी आम्ही हा उपक्रम लावतो. आणि हे जे आम्ही निर्माल्य जमा करतो हे आम्ही शेतामध्ये जाऊन याचं प्लास्टिक आणि कपडा हे वेगळं करून जे खत बनवतो आम्ही हा वेगळा बनवतो आम्ही आणि ह्याच्यापासून खत वगैरे तयार करतो आणि ह्याच्यापासून जे काही निर्माल्य जमा होतं ते आम्ही वेगवेगळं करत असतो. आणि ह्याच्यामध्ये जे काय आम्ही आम्हाला खर्च वगैरे लागतो आम्ही सगळे सदस्यापासून आम्ही जमा वगैरे करून करतो, ह्याच्यापासून आम्हाला कोणाला काही कोणापासून काही भेटत नाही. तुमच्या या कार्याची ह्याच्यापासून आम्हाला शासनाची काही अपेक्षा नाही, आम्ही जे काय स्वखर्चातून करतो असतो. पण हे जे समाज कार्य चालू आहे याची दखल कोणी घेतं का इथले प्रॉपर? आज ह्या परिस्थितीमध्ये आजच्या या कालावधीमध्ये आमची दखल ही नगरपालिकेने घेतलेली आहे. वन्यजीव संवर्धन संस्थेतर्फे दरवर्षी गणेश उत्सव आणि नवरात्र उत्सव या कालावधीमध्ये निर्माल्य संकलनाचं काम चालू असतं. त्या निर्माल्य संकलनाद्वारे आम्ही जे गणपतीच्या घरातले हार वगैरे आहेत ते जमा करून त्याच्यापासून जे पाण्याला प्रदूषण होतं किंवा पाणीला जे पाण्यापासून जे माशाला वगैरे त्रास होतो तो त्रास कमी करण्यासाठी आम्ही इथं निर्माल्य जमा करून त्यापासून खत निर्मिती करतो. हे सर्व जे निर्माल्य आहे ते आम्ही शेतात नेऊन त्यांचा खत बनवतो, यापासून आम्ही कंपोस्ट खत निर्माण करतो. आणि हे जे हार वगैरे आहेत किंवा कपडे पीस वगैरे आहेत ते पाण्यात टाकू देत नाहीत, त्याच्यामुळे पाणी स्वच्छ आणि निर्मळ राहतं. किती वर्षापासून करत आहात हे? आम्ही आता आम्हाला 5 वर्ष आहे. 5 वर्षापासून आम्ही दरवर्षी गणपती विसर्जन आणि नवरात्र विसर्जन यावेळी आम्ही आमचा स्टॉल लावतो आणि सर्व हार जमा करून ते सत्याचं संकलन करतो. या ठिकाणी जे निर्माल्य जमा केलं जातं त्यासाठी तुम्हाला लागणार जे साधन आहे ते येथली प्रॉपर नगरपालिका पुरवते की तुमचं स्वतःचं आहे? 3-4 वर्ष झालेत आम्ही स्वतः करत होतो. यावर्षी नगरपालिकेने आम्हाला ट्रॅक्टर दिला आहे आणि त्या ट्रॅक्टरद्वारे आम्ही आमचं निर्माल्य ट्रॅक्टरमध्ये संकलन करतो.